शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पूरा महाराष्ट्र कोरोना वायरस से लड़ रहा है। बीते 2 महीने से पूरी तरह लॉकडाउन है। ऐसे में महाराष्ट्र के जो सामान्य जनता है वे काफी परेशान है। उन्हें काफी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। इन समस्याओं के निवारण के लिए पैकेज की घोषणा की है, मगर अब महाराष्ट्र में इसी मुद्दे को लेकर भाजपा ने जंग छेड़ दी है। विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने शुक्रवार को पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र बचाओ आंदोलन की शुरुआत की है। शहर के दक्षिण नागपुर परिसर में विधायक मोहन मते और दक्षिण नागपुर प्रमुख देवेंद्र दस्तुरे इनकी उपस्थिति में काला दिन मनाया गया है। भाजपा का कहना है कि ठाकरे सरकार केंद्र के पैकेज पर काम कर रही है, मगर उन्होंने बाकी राज्यों जैसे महाराष्ट्र की जनता के लिए पैकेज की घोषणा करना चाहिए। 23 मई को शनि महाराज की जयंती है और हमारे महाराष्ट्र प्रदेश के माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस और हमारे भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, इन्होंने आह्वान किया कि आज ब्लैक डे मनाएंगे करके, और इस ब्लैक डे के उपलक्ष्य में हम सभी लोग आज काली फीत, काला मास्क, काले दुपट्टे, काले सर पे कपड़ा बांधकर आज हम लोग विरोध कर रहे हैं कि ये महाराष्ट्र सरकार जनता के लिए कुछ भी कर नहीं रही है। जो भी फैसिलिटीज जो भी आया है वो पूरा केंद्र सरकार से आया हुआ है। पूरा पैकेज केंद्र सरकार, मोदी जी, अमित शाह जी, इन्होंने जो पैकेज भेजा हुआ है उसी पैकेज के बदौलत महाराष्ट्र चल रहा है। हालांकि केंद्र सरकार ने कोई भी इसमें यह नहीं किया कि जिसके वजह से पूरे देश में जो फैसिलिटी जो उपलब्ध कराई जा रही है वह फैसिलिटी महाराष्ट्र के सभी जनता को मिल रही है, लेकिन महाराष्ट्र सरकार ही एक ऐसी सरकार है कि जिसने महाराष्ट्र में कोई भी पैकेज जाहिर नहीं किया। और यह जैसे फूड डिस्ट्रीब्यूशन है, जैसे दवाइयों की कमी है, जैसे हॉस्पिटल्स की सेवा है, जैसे पुलिस वालों की को मदद करना है, जो गाड़ी वाले ऑटो वैन वाले हैं जिनको जिनका रोजगार बंद हो गया है, जो लेबर है, जो माइग्रेंट वर्कर है, उनके लिए महाराष्ट्र सरकार ने अभी तक कुछ भी किया नहीं, इसलिए उनका निषेध करके आज हम दिन भर यहाँ पर हम लोग 11 से 12 हमारे आदरणीय आमदार मोहन जी मते इनके नेतृत्व में यहाँ पर हम बैठने वाले हैं और इस को हम लोग ब्लैक डे करके जाहिर कर रहे हैं। हम महाराष्ट्र सरकार, उद्धव ठाकरे सरकार का निषेध करते हैं। यह एक त्रिशंकु सरकार है जो डिसीजन नहीं लेती। सब लोग अलग अलग बातें करते हैं और अलग अलग रास्ते पर चलते हैं, कोई भी पॉजिटिव या कंस्ट्रक्टिव वर्क कुछ भी करते नहीं है। इसके वजह से हमने आज यह डिसीजन लिया है और हम लोग इसको आज दिन भर आज ब्लैक डे करके फॉलो कर रहे हैं। खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना माहित आहे, 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं ह्या कोरोनाचा जी दहशत होती अख्ख्या जगभर पसरलेली आहे आणि संपूर्ण भारत आज ह्या कोरोनाने व्यापलेला आहे। खऱ्या अर्थाने भारतात मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट जे आहे ते आज महाराष्ट्रात आहे। सरकारचं नियोजन नाही, 3 पक्षाचं हे सरकार, लंगडं सरकार, ज्या पद्धतीनं यांचे निर्णय होत आहे, आज केलेला निर्णय उद्या बदलतील, उद्या केलेला निर्णय परवा बदलतील, परवा केलेला निर्णय अजून बदलवतील, निर्णय बदलवणं सुरू आहे, इम्प्लिमेंट करणं काहीच सुरू नाही। आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण पाहिलं तर या देशात जेवढे पेशंट आहेत त्या पेशंटपैकी जे करोना पॉझिटिव्ह आहे त्याच्यापैकी मॅक्झिमम जे पॉझिटिव्ह आहे हे महाराष्ट्रात आहे। म्हणजे 30 ते 35% कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण हे आज महाराष्ट्रात आढळलेल्या दिसतात आहे। खऱ्या अर्थाने सगळं करत असताना केंद्र सरकारने राज्य शासनाला जो पॅकेज दिला या कोरोनाग्रस्तांकरता तो इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेला आहे। प्रत्येक योजना जे प्रत्येक पॅकेज केंद्राने दिलेलं आहे, राज्य शासनाने कुठलंही पॅकेज अजूनपर्यंत घोषित केलं नाही। त्याच्यामुळे आम्हाला राज्य शासनाला सांगायचं आहे का, जर तुम्ही केंद्राच्या भरोशावरच तुम्ही राहाल, राज्य शासन काही करणार नाही, हे काही योग्य नाही। आज या देशातील या महाराष्ट्रातील जो नागरिक आहे हा पॅनिक होत चाललेला आहे। अनेक लोकांना आपण बघतो आहे की त्यांची खायची व्यवस्था नाही, व्यवसाय सगळे ठप्प झाले आहे। वेगवेगळे व्यवसाय करणारे जे 18 पगड जातीचे जे 12 बलुतेदार आहे, कोणी नावी असेल, धोबी समाजाचं असेल, सुतार समाजाचं असेल, चांभार समाजाचं असेल, चर्मकार समाजाचं असेल, असे जे लोक आहेत जे बेचारे एका आधारानं दुसऱ्या आधारखाना असा ज्यांचा उद्योग होता तो उद्योग आज त्यांचा पूर्ण ठप्प झालेला आहे। शासन त्यांच्याकरता काही करायला तयार नाही, त्यांना पॅकेज द्यायला तयार नाही,
आणि त्याच्यामुळे राज्य शासनाने निर्णय घेतला का या शासनाच्या विरोधात आपण आज ह्या लॉकडाऊनच्या याच्यात कमीत कमी काळे पट्ट्या लावून काळे कपडे घालून काळ्या टोप्या घालून यांचा निषेध आपण केला पाहिजे. आज आपण नागपुरातली स्थिती पाहतो. नागपुरात आज सतरंजीपुरा मोमिनपुरा कोरोनाचा ब्लॅक स्पॉट झालेला आहे. आज आपण प्रत्येक मतदारसंघात मला असं वाटतं आमच्या मतदारसंघात पेशंट नव्हता, आज आमच्या मतदारसंघातही कोरोनाग्रस्त आहे. पूर्ण 500 मीटरचा एरिया तुम्ही सील केला आहे. खऱ्या अर्थानं जर एवढ्या लोकांना एका माणसाला जर कोरोना झाला त्याच्यामुळे दोन लोकांना झाला आहे. सगळे क्वारंटाईन जे केले होते क्वारंटाईन केलेल्यांची तुम्ही अवस्था पहा. ज्या लोकांना तुम्ही जिथे जिथे क्वारंटाईन केलं आहे ते पॉझिटिव्ह रुग्ण जर निगेटिव्ह रुग्णासोबत राहील तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. त्या लोकांची खायची व्यवस्था नाही. सकाळच्या ज्या त्यांना 9:30 मिळते, दुपारच्या लास्ट त्यांना 12 मिळते, रात्री दुपारचं जेवण त्यांना 3:30 भेटते. एक प्रकारे या शासनाने या लोकांची गैरसोय कशा होईल अशा पद्धतीने हे वागतात आहे. जे जे याच्यात नोडल ऑफिसर आहे त्यांच्याकडे जी जबाबदारी ते पूर्ण पाळायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आज लोक पॅनिक होत चालले आहे. आणि त्याच्यामुळंच भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला की भारतीय जनता पक्षाचे आमचे नेतृत्व राज्यपालांना भेटलं, त्यांनी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला भेटायला, त्यांना सगळ्या सांगायला. मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार नाही, ते शेवटी करणार काय? म्हणून पक्षाने एक निर्णय घेतला आहे की आपण आपल्या घरी आपल्या अंगणात आपल्या घरीच काळे झेंडे आपला मास्क काळा मास्क काळे कपडे घालून या सरकारचा निषेध करावा. या दृष्टीनं हे आमचा निषेधाचा आजचा कार्यक्रम आहे. जोपर्यंत हे सरकार सुधारणार नाही तोपर्यंत हे अशा पद्धतीनं आमचे आंदोलन सुरू राहणार आहे.